नमस्कार मित्रांनो, पुणे प्रॉपर्टी आय यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। आपण आज वाघोली मधला रेडी पोझिशन वाला 1 BHK चा फ्लॅट पाहायला आलो आहोत। यामध्ये तुम्ही पाहू शकता ह्या आपल्या अमेनिटीज असतील, यामध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन वॉकिंग ट्रॅक वगैरे ह्या अमेनिटीज आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहे। हा नगर रोड पासून हार्डली 150 ते 200 मीटर अंतरावर आहे हा फ्लॅट। रोड टच प्रॉपर्टी असून तुम्हाला रेडी पोझिशन मध्ये हा फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळेल। तुम्ही पाहू शकता ह्या बिल्डिंगचा आपला ओव्हरव्ह्यू असेल, त्याचबरोबर हे इंटरनल रोड असतील। इंटरनल रोड पण आपण सिमेंटचे कॉन्क्रीटचे बनवलेले आहे, एकदम स्टँडर्ड आपण यामध्ये कॉन्क्रीट वगैरे यूज केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता हे एंट्रन्स लॉबी असेल। एंट्रन्स लॉबीची साईज आपली 4x6 आपण एंट्रन्स लॉबी दिलेली आहे। त्याचबरोबर पुढे जाल तर हा आपला लिव्हिंग असेल। लिव्हिंगची साईज 10x14 आपण लिव्हिंगची साईज यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। त्याचबरोबर ही बाल्कनी असेल, बाल्कनीची साईज 10x6 आपण यामध्ये बाल्कनी देत आहोत। त्याचबरोबर हे मास्टर बेडरूम असेल, मास्टर बेडरूमची साईज 10x11 यामध्ये आपण प्रोव्हाइड केलेला आहे। वॉटरप्रूफचा स्पेस वेगळा असते। त्याचबरोबर मास्टर बेडरूमला पण आपण यामध्ये अटॅच बाथरूम दिलेला आहे। अटॅच बाथरूमची साईज 7x4 आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। यामध्ये वेस्टर्न कमर्टची आपण सुविधा प्रोव्हाइड केलेली आहे। इन साईड फ्लश टँक आपण यामध्ये यूज केलेला आहे। इन जॅगवरचं फ्लश टँक यामध्ये यूज करत आहोत। त्याचबरोबर अटॅच बाथरूमसोबत आपण एक कॉमन टॉयलेट बाथरूम पण आपण यामध्ये दिलेला आहे। कॉमन टॉयलेट बाथरूमची साईज 6x4 आपण यामध्ये प्रोव्हाइड करत आहोत। त्याचबरोबर पुढे झालं तर एक किचन असेल, किचनची साईज आपली 8x8 आपण यामध्ये किचन प्रोव्हाइड करत आहोत। फ्रीजचा पॉईंट आपण या साईडला प्रोव्हाइड केलेला आहे। त्याचबरोबर ही ड्राय बाल्कनी असेल, ड्राय बाल्कनीची साईज 8x4 आपण ही ड्राय बाल्कनी आपण यामध्ये दिलेली आहे। या ठिकाणी आपण वॉशिंग मशीन अरेंज करू शकता। 1 BHKचा हा फ्लॅट आहे। 1 BHKचा टोटल कार्पेट आणि प्राईस आपण सांगत आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा। दोन्ही केसमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळते। 1 BHKचा टोटल कार्पेट पाहिला तर 533 असेल आणि आपण 33 लाख कोट करत आहोत गव्हर्नमेंट टॅक्सेस वगैरे।